रायगड जिल्ह्यातील आणि विशेष तत्वानं पनवेल तालुक्यातील रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्याची तातडीनं मदत मिळावी अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले या निवेदन आहे यावेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की पनवेल तालुक्यातील तसेच उद्योगधंद्याच्या देशातील राज्यातून आणि महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातून अनेक लोक ग्रामीण आणि शहरी भागात राहत आहेत कोरोना महामारीच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे या सर्वांचा रोजगार बंद झालाय शासकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार ही संख्या एक लाख पन्नास हजाराच्या आसपास आहे लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे या सर्व लोकांची उपासमार होत आहे राजकीय पक्ष स्वयंसेवी संस्था शासनाची मदत कुटुंबासहित राहणाऱ्या लोकांना रोज जेवण मिळेलच याची शाश्वती नाही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यानं तसेच पोलिसांकडून जमाव पांगवण्याच्या विविध प्रयत्नांमुळे अनेकांना उपासमारी सामोरं जावं लागतंय महाराष्ट्र शासनानं मे आणि जून महिन्यात धान्य देण्याचे जाहीर केले असले तरी ज्यांच्याकडे स्थानिक रेशन कार्डच नाही अशा या सुमारे दीड लाख लोकांना शासनाकडून तातडीनं अन्नधान्याची मदत होणं अपेक्षित आहे म्हणून शासनाच्या आकस्मित निधीतून खर्च करून स्वस्त धान्य दुकानामार्फत सदर लोकांना विशेष बाब म्हणून तांदूळ डाळ तेल यासारख्या अन्नधान्याच्या वस्तू पुरवल्या जाव्यात आणि त्याची तातडीनं कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट